आता ज्यांची आपल्याला प्रतीक्षा होती ते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आपल्या समोर सभागृहात उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया मात्र प्रत्यक्ष औपचारिक प्रश्नोत्तरांकडे वळण्यापूर्वी फेसबुक हे आपल्या जीवनाचा आता अविभाज्य भाग आहे किंबहुना असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही की आपल्या दैनंदिन जीवनात जर का आपण सगळेजण सोशल मीडिया वापरतो सकाळपासनं फेसबुक बघितलं नाही एक तासभर तर आपल्यापैकी अनेकांना अस्वस्थ वाटतं इतकं आपल्या फेसबुक जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि खरंच या फेसबुकचं नेमकं स्थान काय आहे केवळ काही के वेळेला सोशल मीडियावर नाही होते पण या फेसबुकच्या काही खूप चांगल्या पॉझिटिव्ह स्टोरीजसुद्धा आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि म्हणूनच फेसबुकचे इंडिया साऊथ एशियाचे माननीय वरिष्ठ अधिकारी पब्लिक पॉलिसी संचालक रजतजी अरोरा इथे उपस्थित आहेत मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो रजतजी या सगळ्या संदर्भात अगदी थोडक्यात आपलं मनोर व्हेरी गुड इवनिंग टू एवरीवन वन हेअर अँड आय एम लकी अँड आय एम ऑनर्ड टू प्रेझेंट अँड रिप्रेझेंट Facebook at this uh, uh, platform, Rising States, and uh, I would like to thank, first of all, Honourable Chief Minister Sri uh, Fadnavis respected dignitaries in the room, uh, Mr. Rahul Joshi, MD of Network 18 Group, distinguished officers from Government of Maharashtra, friends from media, and most importantly, Maharashtra's beacon of growth a lot of entrepreneurs are present of over here so we are excited to uh, present the rising states along with network 18 group to maintain cohesion in society calls for greater mutual listening and understanding on dynamic requirements of communities in short it calls for a dialogue this is what platform like facebook stands for we are grateful to be part of rising states initiative to celebrate the success of communities coming together and making maharashtra as one of the most promising and rising states in india under the leadership of honorable chief minister. you all must be wondering what is facebook doing in, in this, this event and what kind of association we have. so I'm, I'm also excited to share with you that at facebook we are passionate about economic growth. we are passionate about entrepreneurship uh, within communities. Especially the focus is on women entrepreneurship. As we believe, it is a force for positive social transformation. The success of women led MSMEs generates ripple effects such as increased household savings, in investment in children's health, education, job creation, and significant increase in mm -hmm. the state and national GDP. महाराष्ट्र इज पोजिशन अँड इज रेडी टू बिल्ड ऑन इट्स हिस्टोरिकल लेगेसी ऑफ बीइंग इंडस्ट्रियल हब अँड हाऊ इट कुड पोटेन्शियली बी इंडियाज गेटवे टू वेस्ट इन जिओ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक टर्म्स धन्यवाद या आमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल आणि आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम चार वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि त्या अभिनंदनाबरोबर बरेचसे प्रश्न देखील आभारी याचं कारण वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी आपण मुख्यमंत्री झालात आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शरद पवार यांच्यानंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण असेल तर ते आपलं नाव घेतलं जातं त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त संप ज्यांच्या काळात झाले असे मुख्यमंत्री म्हणून देखील आपलं नाव घेतलं जातं कोणाकोणाचे संप नाही झाले देवेंद्रजी तलाठ्यांचे संप झाले ग्रामसेवकांचे झाले शेतकऱ्यांचे झाले अंगणवाडी सेविकांचे झाले लिस्ट एंडलेस हे संप का झाले कामं झाली नाहीत म्हणून का आपल्या काळात काम होतील असा विश्वास वाटला म्हणून अर्थातच ज्यांच्याकडनं अपेक्षा असते त्यांच्याचकडे मागणी येते आणि आपण बघा जेवढी आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनाला सकारात्मकतेनं पुढे जाऊन ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही केलं आज अंगणवाडी सेविकांचा आपण उल्लेख केला त्यांचं मानधन दोन वेळा या सरकारनं वाढवलं आणि मोठ्या प्रमाणात वाढवलं कुठलंही आंदोलन आपण घ्या त्या आंदोलनामध्ये सकारात्मकतेनं पुढे जायचं आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्या अपेक्षेनेच ही आंदोलनं झाली आणि मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे की कुठेही एवढी आंदोलनं झाली पण गोळ्या चाललेल्या आहेत लाठीमार चाललेला आहे असं न होता सरकारने पुढे येऊन चर्चा करून प्रश्नात्मक मार्ग काढून ती प्रश्न सोडवली शेतकऱ्यांची आंदोलन एकदा झाली असती तर मी समजू शकतो परंतु शेतकऱ्यांची आंदोलनं आणि शेतकऱ्यांचा संप देखील झाला याला नेमकं का काय गोष्ट जबाबदार होती असं आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन हे काही पहिल्यांदा नाही आहे असं कुठलं सरकार आहे की ज्या सरकारमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं नाही प्रत्येक सरकारमध्ये झालं याच्यापूर्वी जा झालं आणि शेतकऱ्यांचं आंदोलन झाल्यानंतर किंवा शेतकऱ्यांनी संप केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून त्यांची प्रश्न ही सोडवण्याचं काम आम्ही केलं आज बघा आपण जर बघितलं तर ही जी काही प्रश्न शेतकऱ्यांनी मांडली ही काही आमच्या काळातली होती का सगळी जुनीच होती मागच्या सरकारच्या मागच्या सरकारच्या प्रत्येकाच्या काळापासून हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी होते पण आम्ही हे प्रश्न सोडवू शकतो या अपेक्षेने त्यांनी आंदोलन केलं आणि आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला म्हणून आंदोलन संपली मला असं वाटतं ज्याच्याकडनं अपेक्षा असते त्याच्याच कडे लोक जातात सत्तर हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च झाले परंतु फक्त एक टक्का सिंचन वाढलं तुमची भाषणं विधानसभेतली आणि प्रचाराच्या काळातली सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहेत खरं तर त्या महत्वाच्या एका मुद्द्यावर आपण सत्तेवर आलात आता चार वर्षांतर तर आम्ही हा प्रश्न विचारू शकतो की तुम्ही सिंचनावर किती खर्च केलेत आणि महाराष्ट्राच्या सिंचनाचा टक्का तुमच्या काळात किती वाढला साली प्रवाही पद्धतीचं सिंचन आपण केलं होतं बत्तीस लाख हेक्टर दोन हजार अठरा साली प्रवाही पद्धतीचं सिंचन आपण केलं चाळीस पॉईंट पन्नास लाख हेक्टर आणि यासोबत जर आपण विचार केला तर मागेलतेला शेततळ्याच्या अंतर्गत मी असं सांगितलं होतं की आम्ही एक लाख शेततळी तयार करू मला वेड्यातही काढलं होतं त्यावेळी एक, एक लाख सदतीस हजार शेततळी आम्ही तयार केली मी सांगितलं होतं एक लाख विहिरी आम्ही तयार करू एक लाख पंचावन्न हजार विहिरी आम्ही तयार केल्या एक विहीर जेव्हा तयार होते त्यावेळी पाच एकर शेती सिंचनाखाली येते एक क्षेत्र जेव्हा तयार होतं त्यावेळी पाच एकर शेती ही सिंचनाखाली येते आणि एकूण जर आपण बघितलं एक साधं उदाहरण सांगतो गोसीखुर्दचं उदाहरण घेऊ आपण गोसीखुर्द मध्ये दोन हजार चौदा साली आपण आठ हजार हेक्टरचं सिंचन केलं होतं दोन हजार सतरा साली आपण अठ्ठेचाळीस हजार हेक्टरचं सिंचन केलं किंवा मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता आपण जर टेंबूचा विचार केला आपली ऐतिहासिक टेंबूची योजना टप्पा तीन टप्पा चार टप्पा पाच आमच्या काळात आम्ही पूर्ण केला आणि एवढंच नाही तर आता टेंभू आणि के या दोन योजनांमधनं पीडीएन पद्धतीनं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या पद्धतीनं आम्ही यावर्षी काम पूर्ण करतोय आणि या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आम्ही त्याच्यातनं पन्नास हजार हेक्टरला पूर्णपणे त्या ठिकाणी सिंचन देतो आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही भाग घ्या या भागामध्ये कामं पूर्ण करून त्या ठिकाणी सिंचनाची क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचन हे दोन्ही आम्ही वाढवलेलं आहे आणि आता आम्ही तसं द्रोण मॅपिंग सुरू केलेलं आहे पुणे जिल्ह्याचं द्रोण मॅपिंग नुकतंच आम्ही केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला ती सिंचन क्षमता वाढलेली दिसते आहे असं एकेका जिल्ह्याचं आम्ही पूर्ण करतो आहे त्यातनं केवळ प्रवाहीच नाही तर आपण हे जे विहिरी तयार केले आहेत शेतही तयार केलेली आहेत त्यानंतर आपण विशेषतः जलयुक्त शिवारमधनं जी काही संरक्षित सिंचनाची व्यवस्था उभी केली आहे याच्यातनं किती वाढ झाली हे देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे पण यात एक महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो शेवटी आपण जर बघितलं तर दोन हजार तेरा चौदा दोन हजार तेरा चौदामध्ये महाराष्ट्रात झालेला एकूण पाऊस होता एकशे चोवीस टक्के आणि महाराष्ट्राची उत्पादकता होती एकशे सदतीस लाख मेट्रिक टन hmm. आणि दोन हजार सतरा अठरामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे चाळीस टक्के कमी आणि महाराष्ट्राची उत्पादकता झाली एकशे ऐंशी लाख मेट्रिक टन म्हणजे एकशे सदतीस लाख मेट्रिक टनावरनं ती एकशे ऐंशी लाख मेट्रिक टनावर गेली अशीच गेली का ती का गेली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामं असतील वॉटर स्ट्रक्चर्स असतील यामुळे ती हो गेली आणि आपण जर त्या ठिकाणी सतरा अठरा जर बघितला तर सोळा सतरा तर सोळा सतरामध्ये ज्यावेळी पंच्याण्णव टक्के पाऊस पडला त्यावेळी तर, तर महाराष्ट्राची उत्पादकता दोनशे तेवीस लाख मेट्रिक टन गेली जी महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात जास्त आहे त्यामुळे ही जी काही उत्पादकता वाढली याचं कारणच आहे की सिंचनाच्या सोयी वाढल्या संरक्षित सिंचन वाढलं आणि पावसाच्या दोन दिवसांमध्ये जेव्हा खंड पडतो त्यावेळी ज्या पिकांवर ताण पडतो तो ताण दूर करण्याकरता जी संरक्षित सिंचनाची व्यवस्था आपल्याला हवी आहे ती आपण जे जलसंधारण केलं त्या जलसंधारणातून त्या ठिकाणी मिळाली जर चार वर्ष जलसंधारण व्यवस्थित झालेलं असेल महाराष्ट्राची उत्पादकता त्याच्यामुळे इतकी वाढली असेल तर मग महाराष्ट्राची भूजल पातळी खाली गेली हा सरकारचाच रिपोर्ट कसा काय आला काय येणार नाही असं आहे की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट समजून देखील समजून घेत नाही आणि बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी असे प्रश्न म्हणजे तुम्हाला मी म्हणत नाही जे विचारत आहेत त्यांना म्हणतोय तर असे प्रश्न ते विचारत असतात पहिल्यांदा जल पुनर्भरण याचा अर्थ काय आहे वरून पडणारं पाणी हे जमिनीत गेलं पाहिजे पाणी जमिनीत उगवत नाही पाणी वरून जमिनीत न्यायचं असतं जलयुक्त शिवारची योजना काय आहे जलयुक्त शिवारची योजना ही प्रत्येक गावामध्ये आपण पाणलोट क्षेत्राचा विकास करत असताना त्या गावाचं वॉटर बजेटिंग करायचं तिथे लागणारं पिण्याचं पाणी तिथे लागणारं सिंचनाचं पाणी आणि बिगर सिंचनाचं पाणी हे तिन्हीचं वॉटर बजेटिंग करून आवश्यक तेवढे पाण्याचे साठे तिथेच तयार करायचे म्हणजे पडलेला पाऊस हा तिथे थांबला पाहिजे तिथे उपयोगात आला पाहिजे आणि तो जमिनीत देखील गेला पाहिजे याच्यातनं आपण जलयुक्त शिवार केला आता आपण जर बघितलं तर मागील वर्षी आपलं जे औरंगाबाद उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे यांनी एक कमिटी बसवली हो होती या कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की जवळजवळ मराठवाड्यात देखील एक मीटरपासून चार मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली पण त्याचवेळी आपण जर पाण्याचा उपसा केला आता मागील वर्षी चौऱ्याऐंशी टक्के आणि यावर्षी सत्याहत्तर टक्के पाऊस पडला आणि सत्याहत्तर टक्के ॲव्हरेज काय तर कोकणामध्ये शहाण्णव टक्के पडला म्हणजे जा आपण जर मराठवाड्यामध्ये बघितला तर कुठे पन्नास टक्के आहे आपण सोलापूर जिल्ह्यात बघितला तर सदतीस टक्के पाऊस आहे त्यामुळे पडणारं पाणी कमी पडलं विजेची जी खपत आहे ही विजेची खपत मात्र कृषी पंपामध्ये सत्तावीस टक्क्यांनी वाढली याचा अर्थ काय झाला वरून पाऊस पडला नाही म्हणून खालून उचा केला आणि उपसा करून कारण एवढं पन्नास टक्क्यापेक्षा कमी पर्जन्यमान होऊ नये अगदी साधा आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार केला सर्वात कमी नाही तर तिथे सदतीस टक्के पाऊस आहे दोन हजार चौदा साली खरीपाचं क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं ऐंशी हजार हेक्टर आणि आता ते क्षेत्र एवढा कमी पाऊस पडू नये अडीच लाख हेक्टर आहे त्यामुळे आपण भूगर्भातलं पाणी काढलं आणि त्यातनं पातळी कमी गेली पण त्यातलं दुसरं सांग म्हणजे जलयुक्त शिवारणी काय झालं तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या एकशे एकोणऐंशी तालुक्यांमध्ये दोन हजार चौदापेक्षा पेक्षा कमी पाऊस पडला पण त्यातल्या एकशे त्रेचाळीस तालुक्यांमध्ये पाणी पातळी ही दोन हजार चौदापेक्षा जास्त आहे मग कशी जास्त आहे पाऊस कमी पडूनही पाणी पातळी जास्त कशी आहे याकरता ती जास्त आहे की त्या ठिकाणी जलसंधारणाच्या माध्यमातून जलाचं पुनर्भरण झालं आहे जर आपण उपसा केला नसता तर कदाचित ते पाणी आपल्याला तरी दिसलं असतं पण जर उन्हाळ्याच्या दुष्काळामध्ये उपसा करायचा नाही तर कधी करायचा त्यामुळे दुष्काळात तो उपसा होणारच आहे पण आज जे स्ट्रक्चर आपण तयार केलेले आहे उद्या ज्यावेळेस पुन्हा नॉर्मल पाऊस पडेल त्यावेळी पुन्हा त्या ठिकाणी जल पुनर्भरण होईल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो आपण बघा मागच्या वर्षी चौऱ्याऐंशी टक्के पाऊस पडल्यानंतर देखील महाराष्ट्रात टँकरची संख्या किती होईल आता यावर्षी ती वाढेल कारण सत्याहत्तर टक्केच आहे आणि विशेषतः मागच्या वर्षी युनिव्हर्सली साधारण आपण बघितलं तर सत्तर टक्क्याच्या खाली कुठेच नव्हतं यावर्षी पन्नास टक्क्याच्या खाली सदतीस टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं बरं ही जी योजना आहे ना लोकांनी लोकसभागातनं तयार केलेली योजना आहे गावच्या गाव सकाळी उठून बारा बारा तास ज्या ठिकाणी मेहनत करते आहे त्या ठिकाणी मला असं वाटतं की आपण जर सेन्सिटिव्हली त्याच्यावर अधिक रिॲक्शन दिली तर ती अधिक मला असं वाटतं योग्य होईल आणि म्हणून हे समजून घेतलं पाहिजे सायन्स समजलं पाहिजे आणि यातली परिस्थिती काय उद्भवली ती देखील समजून घेतली पाहिजे सायन्स आणि सायंटिफिक वरच हा खरा प्रश्न आहे की जी कामं झाली ती कामं खाजगी सहभागातून खूप जास्त झाली मग ते नाम फाउंडेशन असेल पाणी फाउंडेशन असेल किंवा इतर अनेक प्रकल्प जे खाजगी यांनी केले होते परंतु जी जलयुक्त शिवारमध्ये कामं झाली याच्यामध्ये कंत्राटदारांची भलामण सर्वात जास्त झाली असा आक्षेप पहिल्या वर्षापासून आजपर्यंत नोंदवला जातोय आज तो अधिक सिरियसली विचारायचा एक मुद्दा अशा करता आहे की भूगर्भातलं पाणी उपसलं शेततळ्यात टाकलं आणि शेततळ्यातून ते बाष्पीभवनानी वर गेलं अशी रचना महाराष्ट्रात निर्माण झाली आहे का बिलकुल नाही बघा या योजनेमध्ये या योजनेचा आत्माच लोकसहभाग आहे गेल्या चार वर्षातलं जलयुक्त शिवार माझं कुठलं भाषण काढून बघा किंवा योजना ज्यावेळेस सभागृहात घोषित केली त्यावेळेस ही योजना जनतेची योजना आहे ही जनतेची राहिली तर यशस्वी होईल सरकारी योजनेप्रमाणे झाली तर जलसंधारणाच्या योजना पन्नास वर्ष आपण करतोय आणि आपण जर एकूण क्वांटम बघितला शेवटी नाम फाउंडेशननी उत्तम काम केलं किंवा पाणी फाउंडेशननी खूप चांगलं काम केलं दिलासा फाउंडेशनही चांगलं काम केलं त्यांचं अभिनंदनच आहे आपलं जैन जे काही संघटना आहे उत्तम काम केलं पण आपल्या माहिती करता सांगतो या सगळ्यांच्या कामाचं क्वांटम किती आहे तर ते दहा टक्के नव्वद टक्के क्वांटम जे आहे ते सरकारच्या कामाचं आहे एकूण पाच लाख कामं आपण केलेली आहेत या पाच लाख कामांमध्ये म्हणजे या सगळ्या कामाचं जिओ टॅगिंग केलेलं आहे या पाच लाख कामांमध्ये साधारणपणे पूर्णपणे जी कामं स्वयंसेवी संस्थांनी केली ती दहा हजार आहेत बाकीची जी कामं आहेत त्यातल्या बऱ्याचशा कामांमध्ये सरकारच्या मदतीला ते लोक आलेले आहेत सरकारच्या कामामध्ये ते लोक आलेले आहेत त्यामुळे यातलं जे काही काम झालेलं आहे किंवा आपण जर बघितलं तर साधारणपणे सात हजार कोटी खर्च झाले त्यातले साडेसहाशे कोटी रुपये हे समाजातून आलेले आहेत आणि यामध्ये भागीदारी आहे म्हणजे अनेक ठिकाणी गावांनी जेसीबी आणला सरकारने डिझेल दिलं त्यांनी खोदकाम केलं तर सरकारने सिमेंट नाला बांध बांधून दिला आणि याच्यामध्ये केवळ पाणी उपसायचं आणि शेत टाकायचं असं नाही आहे अत्यंत सायंटिफिक अप्रोचनं रिच टू व्हॅली म्हणजे मी तुम्हाला सांगतो की पन्नास टक्के कामं जोपर्यंत बाणबंदी जी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ड्रेनेज ट्रीटमेंट करता येणार नाही हा नियम याच्यामध्ये आम्ही केला म्हणजे नाहीतर सगळ्यांना फक्त सिमेंट नाला बांध हवे असतात पण ते नाही केलं जोपर्यंत कंपार्टमेंट बंडिंगची चाळीस ते पन्नास टक्के काम होणार नाही म्हणजे आपण रिश टू व्हॅली अप्रोच घेतला वरती डोंगरावर पहिल्यांदा सीसीटी डीप सीसीटी करायचे त्यानंतर कंपार्टमेंट बंडिंग करायचं आणि हे दोन झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी सिमेंट नाला बांध बांधायचे हा नियम त्याच्यामध्ये केला आणि म्हणून कारण काय की नुसतं पाणी अडवून चालत नाही माती देखील अडवावी लागते जोपर्यंत आपण सॉइल इरोजन थांबवणार नाही तोपर्यंत पाणी हे जमिनीत जाऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्याकरता सोपं काम सगळेच करतात पण कठीण काम केलं पाहिजे आणि मी महाराष्ट्रातल्या जनतेचं अभिनंदन करतो आणि या योजनेचं अभिनंदन करतो कठीण काम आपण केलं आणि त्या ठिकाणी कंपार्टमेंट बंडिंग असेल सोलापूर सारखा जिल्हा सोलापूर सारख्या जिल्ह्यानी जे कंपार्टमेंट बंडिंगचं काम केलं आहे अभूतपूर्व काम आणि पहिल्यांदा शेतकऱ्यांना असं वाटायचं की आमची जमीन जाते कंपार्टमेंट बंडिंगमध्ये पण नंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मॉइश्चर हे कंपार्टमेंट बंडिंगमुळे वाढताय ते टिकून राहत आहे आणि त्यांना कमी पाणी लागत आहे लगेच सगळे तयार झाले आणि प्रचंड मोठं काम त्याच्यामध्ये लोकांनी केलं महाराष्ट्रात आता सध्या दुष्काळ परिस्थिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे पाऊस कमी झालेला आहे परतीचा पाऊस जवळपास महाराष्ट्रात झालाच नाही खरीप नाही त्यामुळे आता चाऱ्याचा फार मोठा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण होणार आहे चारा आणणार कुठून चाऱ्याचा प्रश्न सर्वदूर निर्माण नाही होणार पण काही भागात निश्चित होणार आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा त्या ठिकाणी आढावा घेतलाय आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध चारा किती उपलब्ध जनावरं किती हा चारा किती पुरू शकतो आणि डेफिसिट किती आहे याचं कॅल्क्युलेशन केलं आणि सगळ्या जिल्ह्यांना प्लॅनिंग करायला लावलं त्यांना आम्ही पैसे ऑलरेडी आता दिलेले आहेत आणि धरणांच्या बॅकवॉटर्समध्ये okay. गाळपेर जमिनीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चारा लावण्याचं चा नियोजन केलं ला आहे काही ठिकाणी हजार हेक्टर मध्ये केलाय काही ठिकाणी पाचशे हेक्टर मध्ये केलाय हे पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की यावेळेस एक थोडीशी वेगळ्या प्रकारची स्थिती आहे मोठ्या धरणांमध्ये पाणी आहे मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी नाही आहे म्हणजे आता उजनीसारखं धरण म्हणजे सोलापूरमध्ये सदतीस टक्के पाऊस पडला आहे आणि ते शहाण्णव टक्के भरलेलं आहे किंवा जायकवाडीमध्ये देखील एकोणपन्नास टक्के पाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्याच्यामुळे मुळातच या ठिकाणी हे जे काही नियोजन आहे हे चाऱ्याचं आपण केलेलं आहे आणि शक्यतोवर दुरून चारा कुठेच आणावा लागणार नाही अशा प्रकारचं नियोजन केलं चारा कुठे मिळणार दावणीला मिळणार का नाही चारा दावणीला देखील मिळेल आणि आवश्यकता पडली तर छावणीला देखील मिळेल याचं कारण असं आहे की काही भागांमध्ये उदाहरणादाखल आपण जर उस्मानाबाद बघितला तर उस्मानाबादमध्ये लोकांचा कल हा छावणीकडे जास्त आहे याचं कारण तिथे अनेक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात जनावर आहे की त्यांना ते छावणी काढणं परवडत आणि तिथे चांगलं काम छावणीमध्ये होतं त्यामुळे जिथे आवश्यकता असेल छावणीला आवश्यक असेल तिथे दावणीला आपण आता जायक हा प्रश्न मी का विचारला होता हे दोन वर्षापूर्वी जेव्हा आपल्याकडे दुष्काळ होता तेव्हा अशी मागणी आपल्या सहयोगी मित्र पक्षाने केली होती म्हणून मी हा प्रश्न आता आधीच विचारून घेतला जायकवाडीचा आता आपण उल्लेख केला जायकवाडीत किती पाणी आहे ते सांगितलं जायकवाडीतलं पाणी किती कमी आहे हे देखील आता समोर येत आहे मग मराठवाड्याच्या इंडस्ट्रीला पाणी देणार कुठून भाग क्रमांक एक भाग क्रमांक दोन कधीतरी मराठवाड्यातल्या बलदंड अशा ऊस उत्पादकांच्या बद्दल आपण कठोर भूमिका घेणार की नाही आणि नंबर तीन जर इंडस्ट्रीला पाणी नसेल तर मग मराठवाड्यात इंडस्ट्री येणार कशी इंडस्ट्री नाही आली तर रोजगार येणार कसा आणि रोजगार नाही आली तर स्थलांतर मुंबई पुणे ठाणे याकडे थांबवणार कसं मुळात इंडस्ट्री करता जे काही आरक्षण आहे तेवढं पाणी आज जायकवाडीमध्ये उपलब्ध आहे पण आपल्याला जायकवाडीला पाण्याची आवश्यकता काय आहे तर पलीकडची जी धरणं आहेत ज्याच्यातनं आपल्याला बीड लातूर वगैरे इकडे जे पाणी द्यावं लागतं या खालच्या धरणांमध्ये आपल्याला पिण्याकरता जायकवाडीचं पाणी सोडावं लागेल आणि मग त्यातनं प्रश्न निर्माण होईल आता हा जर प्रश्न निर्माण झाला आणि पाणी कमी पडलं तर आपण पहिलं आपल्या जो आपण कायदा तयार केला या कायद्यामध्ये पिण्याच्या पाण्याला पहिला क्रमांक दिलाय शेतीला दुसरा दिला आणि इंडस्ट्रीला तिसरा दिला आहे त्यामुळे त्या क्रमांकानुसारच आपल्याला पाणी कट करावं लागेल पण भविष्यात हे कसं करता येईल याचा जो आपण प्रश्न विचारलाय तर आता आपण जी काही त्या ठिकाणी डी एम आय सी तयार करतो आहे ऑरिक सिटी जी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाउनशिप तयार करतोय ज्यात मोठ्या प्रमाणात आता उद्योग यायला लागले आहे आज त्याच्याकरता आम्ही ही व्यवस्था केली आहे की आम्ही औरंगाबादचं सा जेवढं सांडपाणी हे सगळं सांडपाणी त्या ठिकाणी शुद्ध करतोय आणि ते शुद्ध करून ते ऑरिक सिटीला आम्ही इंडस्ट्रीय वापराकरता देणार आहोत त्यामुळे आज जायकवाडीचं जे शुद्ध पाणी ऑरिक सिटीला आपण वापरतो किंवा त्याला द्यावं लागणार आहे भविष्यात आणि हे पाणी मात्र आपण अनट्रीटेड सोडून देणार आणि त्यातनं प्रदूषण वाढवणार त्याच्याऐवजी हे पाणी ट्रीट करून आपण ते देणार आहे त्या संदर्भात औरंगाबाद महानगरपालिकेत ट्रीटमेंट प्लांटची निर्मिती सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याचं ट्रीटेड पाणी हे औरिक सिटीला आपण देणार आहे हा जो प्रकल्प आहे हा तुमच्या नागपूरला असाच प्रकल्प सुरू आहे त्यापेक्षा वेगळा कसा सेम प्रकल्प आहे नागपूरला आपण आता जवळजवळ त्या ठिकाणी नागपूरमध्ये तेवीसशे मेगावॅट वीज निर्मिती होते आपल्याला माहिती आहे एक मोठं वीज निर्मितीचं केंद्र नागपूर आहे म्हणजे का कोराडी आता तिथल्या जवळजवळ संपूर्ण वीज निर्मितीला महानगरपालिकेचं सांडपाणी हे शुद्ध करून आपण त्या ठिकाणी देतो त्यातनं शुद्ध पाणी जे शेतीचं ते वापरत होते ते बंद होत आहे आणि त्यासोबत महानगरपालिकेला एकोणऐंशी कोटी रुपये त्यातनं मिळत आहेत हे आता आम्ही सगळीकडे स्वीकारलेलं आहे म्हणजे आता नांदेडचं पाणी हे परळीला देतोय आम्ही त्याचा आम्ही आता प्लॅन तयार करतोय सोलापूरचं पाणी हे एन टी पी सीला आम्ही देतोय त्यामुळे भविष्यात आपल्याला हेच करावं आता नवी मुंबईचं शंभर एम एल डी पाणी हे त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रीला देतोय आणि एम एम आर रिजनमध्ये तर जेवढ्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेचं सांडपाणी ट्रीट करून इथल्या सीला आपल्याला द्यावं लागेल कारण भविष्यामध्ये इथलं जे वाढतं नागरीकरण आहे त्याला पिण्याचं पाणी जर पुरवायचं असेल तर आपल्याला इंडस्ट्री करता पुनर्वापराचं पाणी हे देणं गरजेचं आहे आज महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त झालाय असं आपण म्हणू शकाल आज टोल मुक्त झाला असं आपण म्हणू शकाल मी निश्चित म्हणू शकेन याचं कारण असं आहे की गेली चार वर्ष आम्ही लोडशेडिंग केलेलं नाही आत्ता थोडं लोडशेडिंग आम्ही करतो त्याचे दोन कारण आहेत एक कारण असं आहे की ई आर सीनी मध्यंतरी एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये ई आर सीने असं सांगितलं की ज्या ठिकाणी पस्तीस टक्क्यापेक्षा कमी वसुली आहे त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात तुम्हाला लोडशेडिंग करावंच लागेल अर्थात आम्ही ई आर सीला पहिल्यांदा त्यांनी पन्नास टक्क्यापेक्षा कमी म्हटलं होतं आम्ही अपील केली तर त्यांनी पस्तीस टक्क्यापेक्षा कमी केलं त्यामुळे काही भागामध्ये आम्हाला आत्ता ते करावं लागतं पण आता एमईसी बी कडे आम्ही ई आर सीकडे गेलो आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे की आम्हाला त्याची परवानगी द्या ते देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे दुसरं असं आहे की मध्यंतरी काही काळ कोळशाचा प्रश्न निर्माण झाला होता आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यानंतर आपल्या ज्या नवीन माइन्स कोलमाइन्स ज्या सुरू झालेल्या आहेत देशामध्ये दे। आपल्याला त्या अलॉट झालेल्या आहेत अनेक नवीन माइन्स पावसाळ्यानंतर काही काळ त्या ठिकाणी कोळसा कोळसा जो असतो तो चिखल आणि मातीमध्ये त्याच्यात जमा होते आणि त्याच्यामुळे त्याचं ट्रान्सपोर्टेशन होऊ शकत नाही पण आता ती परिस्थिती जवळजवळ सुधारत आली आहे पण एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला आश्चर्य वाटेल महाराष्ट्रामध्ये पीक डिमांड आम्ही जी मॅनेज करू शकलो महाराष्ट्रात पीक, पीक डिमांड चोवीस हजार मेगावॅटची पीक डिमांड महाराष्ट्राने मॅनेज केली आहे देशातला हा इतिहास आहे देशामध्ये हा रेकॉर्ड आहे म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट ज्या यूपीची लोकसंख्या आहे त्या यूपीमध्ये देखील एवढी डिमांड नाही जेवढी महाराष्ट्राने जी डिमांड वाढली आणि जी मॅनेज केलेली आहे त्यामुळे आपली केपेबिलिटी आहे त्याच्यामध्ये प्रश्न नाही आहे आणि म्हणून लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र हा आपण अचीव केलेला आहे काही ठिकाणी ई आर e. सीमुळे आपल्याला किंवा तात्कालिक करावं लागलंय पण ते भविष्यात राहण्याचं काही कारण नाही आहे आपली कॅपॅसिटी आहे आहे इनफॅक्ट क्षमता जास्त आहे आज आपल्याकडे म्हणजे आपल्याला आता परळी बॅकडाऊन करावं लागेल कारण पाणी त्या ठिकाणी राहणार नाही पण ते बॅकडाऊन केल्यानंतर देखील आपण टोलमुक्तीबद्दल काय सांगेल टोलमुक्तीमध्ये आम्ही घोषणा केली होती राज्याचे टोल आम्ही तो बंद केले केंद्राचे टोल जे आहेत ते आमच्या हातात नाही आहेत पण राज्याचे टोल बंद करून आम्ही त्या ठिकाणी जो काही त्याचा जो कॅश फ्लो आहे तो कॅश फ्लो आमच्या बजेट देतो एक संशोधन असं सांगत आहे की मुंबई पुणे टोल जो आहे त्याचा जो परतावा आहे तो देऊन झालेला आहे किंवा त्या व्यक्ती सुद्धा काही शेकडो कोटी रुपये दिलेले आहेत मग असं असताना केवळ कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसं नाही असं सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःच्या अखत्यारीत काही निर्णय घेऊ शकत नाही याकरता घेऊ शकत नाही की या, या संदर्भात आपल्यालाही माहिती आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये केसेस झाल्या सगळी वस्तुस्थिती आम्ही मांडली आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने काय निर्णय दिले ते आपण बघितले पण त्यापेक्षा आत्ता त्या, त्या रोडवर आम्ही जे नवीन काम करतो आहे ते काम अधिक महत्त्वाचं आहे आत्ता आम्ही त्या ठिकाणी मिसिंग लिंक जी होती ती तयार करतो आहे आणि मोठा बोगदा तयार करतो आहे ज्यामुळे आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जे काही कंजेशन होतं ते पूर्णपणे संपणार आहे आणि जो आपला विशेषतः घाटाचा भाग होता त्या घाटाच्या भागामध्ये थेट आता आपण सिंहगड कॉलेजच्या तिथे इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी निघणार आहोत त्यामुळे हे जे काम आहे हे काम आता आपण जे काही पैसे आपल्याला मिळत आहेत त्यातनं त्या करतोय एक्सप्रेस वेवर तुम्ही गतिमान कराल पण इथून पनवेलला जाईपर्यंत आमचा जीव जातो त्याचं काय करायचं ते देखील गतिमान करणार आहे तुमचा जीव नाही जाऊ देत काळजी करू नका नाणार जाणार की राहणार ही चर्चा चालू आहे नाणार सुरू कधी होणार हा माझा प्रश्न आहे असं आहे की नाणार ही वेस्ट कोस्ट रिफायनरी आहे आणि वेस्ट कोस्ट रिफायनरी झाली पाहिजे त्यानं महाराष्ट्राचं भलं होईल आणि याचं उदाहरण आपल्यासमोर गुजरात आहे की गुजरात मध्ये रिलायन्सची रिफायनरी आल्यानंतर गुजरातच्या सकल उत्पन्नात जी वाढ झाली ती आपल्याला पाहायला मिळते आणि ती रिफायनरी झाल्यानंतर देखील ज्या ठिकाणी ती रिफायनरी आहे सगळ्यात जास्त आंबा उत्पादन तिथे होतं सगळ्यात जास्त आंब्याची निर्यात तिथनं होते सगळ्यात जास्त मासेमारी तिथे होते माश्यांची निर्यात तिथनं होते त्यामुळे अनेक चुकीच्या समजुतींच्या आधारावर नाणारला विरोध चाललेला आहे पण आम्ही देखील ही भूमिका सातत्याने घेतलेली आहे की जिथे विरोध होतो त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो लोकांवर लादत नाही त्यामुळे चर्चा चाललेली आहे लोकांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय राजकीय पक्षांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय सगळ्यांना कन्व्हिन्स करून ऑन बोर्ड घेऊन वेस्ट कोस्ट रिफायनरी महाराष्ट्राच्या हिताची आहे ती महाराष्ट्रात झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू आपण जेव्हा सत्तेवर आलात तेव्हा एक गोल्डन ट्रायंगल होता इंडस्ट्रीचा मुंबई पुणे नाशिक या व्यतिरिक्त चौथं कुठलं केंद्र डेव्हलप केलं चार वर्षात अनेक केंद्र डेव्हलप झाली आपल्याला मी सांगतो की एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण आपल्याला देतो मी अमरावतीमध्ये नांदगाव जी एम आय डी सी आहे या सीला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये फायव्ह स्टार एम आय डी सी म्हणून आपण दर्जा दिला साधारणपणे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली तिथे अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं अतिशय चांगलं ज्यावेळेस तुम्ही मुंबईहून नागपूरला जायचे त्यावेळी असा मोठा एरिया दिसायचा चकचकीत रस्ते दिसायचे पूल लागलेले दिसायचे इंडस्ट्री एकही नव्हती पूर्ण पंच्याण्णव ते म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं तिथपासनं दोन हजार चौदापर्यंत नांदगावमध्ये एक इंडस्ट्री आली ती म्हणजे इंडियाबुलचा पॉवर प्लॅन्ट hmm. ज्याला विरोध झाला बाकी एकही इंडस्ट्री नाही आम्ही त्या ठिकाणी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कची सुरुवात केली आज स्थिती अशी आहे सोळा युनिट सुरू झालेली आहे आज त्या ठिकाणी जागा उरलेली नाही एम आय डी सीतली सगळी जागा संपली आहे आणि आत्ता ॲडिशनल जागा आम्ही त्या ठिकाणी करतो करतोय त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर नागपूर असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आली आहे वर्धा असेल त्या ठिकाणी आली आहे औरंगाबादमध्ये जी आपण शेंद्रा बिडकीन आहे या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात अँकर इंडस्ट्रीज आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात येते आहे आणि आपण इंडस्ट्रीचाच विषय काढला म्हणून सांगतो एकूण देशामध्ये आपण जर बघितलं तर जो एफ आय येतो आहे एकूण एफ डी आय गेल्या तीन वर्षात आपण जर बघितलं तर महाराष्ट्र चौथ्यावर होता एफ डी आयमध्ये पण गेल्या तीन वर्षात लगातार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि देशामध्ये जेवढी परकीय थेट गुंतवणूक आली त्यापैकी एकोणपन्नास टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे मर्यादा लक्षात घेता काही छोटे छोटे प्रश्न आहेत मंत्रिमंडळ विस्तार नेमका कोणामुळे आढलाय माझ्यामुळे तुमच्या मनातलं हे द्वंद्व संपणार केव्हा लवकरच ते द्वंद्व संपल्यानंतर पुढे जर शिवसेनेच द्वंद्व उभं राहिलं तर काय करणार राहणार नाही खानदेशाला त्यात काही गुड न्यूज मिळेल का माझा प्रश्न गिरीश महाजना दोन हजार एकोणीस ला तुम्हीच मुख्यमंत्री होणार हे तर तुम्ही सांगितलेलं आहे फक्त या सांगण्याला शिवसेनेच समर्थन आहे का शंभर टक्के मिळेल दोन हजार एकोणीस ला कोणाला घ्यायचं हे तर तुम्ही ठरवलेलंच आहे आता कोणाला घ्यायचं नाही याची यादी जाहीर करा जे जे येतील त्यांना घेऊन चालावंच लागतं राजकारणामध्ये कोणाला थोडं येत जे जे येतील त्यांना घेऊन चालू काही शॉपिंग लिस्ट तयार झाली आहे नाही अजून नाही पण होईल लवकरच एक शेवटचा प्रश्न चार वर्षापूर्वी एकतीस ऑक्टोबरला जेव्हा आपण सत्तेची कमान सांभाळली त्यावेळेला तुमच्या पक्षाकडे सर्वात तरुण चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं गेलं त्याचबरोबर कोणताही अनुभव नसणारा असाही एक शिक्का लागला होता कारण यापूर्वी कुठल्या मंत्रीपदाचा आपल्याकडे अनुभव नव्हता परंतु आज चार वर्षांनंतर सर्वाधिक संप झेललेला त्याही पेक्षा सुद्धा सहयोगी पक्षाकडनं सर्वाधिक सहयोग मिळालेला आणि स्वकीय पक्षांकडून देखील आत्मीयतेची वागणूक मिळालेला मुख्यमंत्री मागे वळून पाहतो तेव्हा त्याला आपली सर्वात मोठी अचिव्हमेंट काय वाटते मला असं वाटतं की माझी नाही पण या महाराष्ट्राची म्हणजे अनेक अचिव्हमेंट आपल्याला सांगता येतील पण मला असं वाटतं की लोकसहभागात झालेलं जलयुक्त शिवारचं जे काम आहे ही या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे कारण महाराष्ट्रामध्ये समाजानं आपला पुरुषार्थ स्वतः त्या ठिकाणी गाजवून इतक्या मोठ्या प्रमाणात हे जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राला शाश्वतेकडे नेणार आहे ते महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनामधली कार्यसंस्कृती बदलणारं आहे आणि शासन प्रशासन आणि जनता यांच्यात नवीन नातं निर्माण करणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं आपण ज्या आव्हानांचा या ठिकाणी उल्लेख केला हे प्रत्येक आव्हान हे नेतृत्व अधिक सुदृढ करतं त्यामुळे आव्हानं येतच राहिली पाहिजेत शेवटचा प्रश्न रायझिंग महाराष्ट्र ही याची थीम आहे उर्वरित एक वर्षामध्ये या महाराष्ट्रात काय काय रायझिंग झालेलं आम्हाला दिसणार आहे पहिल्यांदा तर मी आपले आभार मानतो की आपण याची थीम रायझिंग महाराष्ट्र ठेवली काही लोकांना असं वाटत होतं की अपरायझिंग महाराष्ट्र ठेवावी पण ती काय आपण ठेवली नाही त्याबद्दल आपले आभार मानतो मला असं वाटतं की पुढचं एक वर्ष हातामध्ये घेतलेले जे प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्ण करणं आज मुंबईमध्ये मेट्रोचे प्रोजेक्ट्स आपण हातात घेतले आहेत नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेसवे आपण हातामध्ये घेतला आहे तीस हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आपण त्या ठिकाणी तयार करतोय सतरा हजार गावांच्या पाणीपुरवठा योजना आपण त्या ठिकाणी पूर्णत्वास नेतो आहे साडेपाच लाख घरं आपण पूर्ण केली आहेत सहा लाख घरं अजून आपण त्या ठिकाणी आपल्याला बांधायची आहेत मोठ्या प्रमाणात जवळजवळ दहा हजार किलोमीटरचे आपल्याला स्टेट हायवेज पूर्ण करायची आहेत आपल्याला पंधरा हजार किलोमीटरचे नॅशनल हायवेस पूर्ण करायचे आहेत हे सगळे जे कामं आता आपण हातामध्ये घेतलेली आहेत ही कामं पूर्ण करण्यावर पुढचं एक वर्ष आपल्याला घालवायचं आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं दुष्काळाचा प्रभावीपणे सामना करण्याकरता पुढचा काळ आपल्याला त्या ठिकाणी घालवायचा आहे धन्यवाद हे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला कल्पना आहे की जेवढे प्रश्न विचारले गेले त्यापेक्षा कित्येक जास्त प्रश्न तुमच्या सगळ्यांच्याच मनात होते परंतु प्रत्येकाला वेळेची मर्यादा लक्षात घेता आम्हाला प्रश्न विचारायची संधी देता येणार नाही सबब आपण महाराष्ट्राच्या पोर्टलवर हे प्रश्न नक्की पाठवू शकता त्याचा पाठपुरावा एक यशस्वी चॅनल म्हणून आम्ही नक्की करू आज आपण इकडे आलात आणि न्यूज एटीन लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी जो वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद कारकिर्दीचा जो आढावा जनतेच्या न्यायालयात आपण घेऊ दिलात त्याबद्दल विशेष आभार आणि उर्वरित एक वर्षासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा